कोबनोळी येथील पाटील मळमजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरती भीषण अपघात एक ठार निपाणीकडून पुण्याला जाणाऱ्या आयशर गाडी क्रमांक एम एच शून्य चार ई वाय शून्य चार एक शून्य या गाडीचा भीषण अपघात होऊन गाडी चालक सुरेंद्र चव्हाण वय वर्ष अठ्ठावीस राहणार पालघर यांचा जागीच मृत्यू झाला असून गाडीचे मोठे नुकसान झालेले आहे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आयशर गाडी ही पुण्याकडे जात असताना पाटील मळ्यात नजीक आल्यानंतर सदरच्या आयशर ट्रकला अपघात झाला राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्याचे खोदकाम सुरू होते या यावेळेला रस्त्याचा अंदाज न झाल्यामुळे ही आयशर गाडी पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला जोरात जाऊन धडकली व रस्त्याचे काम चालू असलेल्या खड्ड्यामध्ये गेली या जोराच्या धडकीमध्ये आयशर चालक जागीच ठार झाला व पुढे असलेले अज्ञात वाहन निघून गेले ही माहिती महामार्गावरील मोबाईल व्हॅनमधील ए टोलगी व पोलीस अधिकारी चंद्रकांत गौराज यांना समजताना त्यांनी ताबडतोब भेट देऊन अपघाताची चौकशी केली व निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविले यावेळी सी पी आय सी पाटील पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ मठ यांनी तात्काळ येऊन सदर अपघाताची चौकशी करून राष्ट्रीय महामार्ग कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने या आयशर गाडीमधून ड्रायव्हरचे प्रेत बाहेर काढले सदर घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे